हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर मित्रांनो, शिवपुत्र संभाजी महानाट्य हे औरंगाबाद मध्ये पार पडलेलं आहे आणि आता येत्या 21 जानेवारीला हे आपल्या नाशिक मध्ये पार पडणार आहे। त्यासाठी काही स्थानिक कलाकारांची आवश्यकता आहे। सो तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी याआधी खूप नाटकांमध्ये भाग घेतलेला आहे। सो छोटीशी क्लिप बघा आणि मग कळकटलेल्या कपड्यातल्या म्हाताऱ्याकडे पाहिलं, मदारी काका मागणा काहीतरी, काका काका मागणा काहीतरी, मी उतराई होईल या तू काका मागणा काहीतरी। शिवबा, ज्यांनी महाराष्ट्रासाठी देह ठेवला, ज्यांनी महाराष्ट्रासाठी आयुष्य वेचलं, या भूमीसाठी पुन्हा एकदा रक्त वेचलं, या रक्ताचा रक्त रंजित अभिषेक या भूमीला घातला, राजा त्यांनी काही मागितलं नाही, माझ्यासारख्यानं काय मागायचं काका 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 मागा ना काहीतरी, म्हणजे मला यातून उतराई होईल। शिवबा शिवबा द्यायचंच म्हणतो ना। कळकटलेल्या कपड्यातला म्हातारा तटकन उभा राहिला, सिंहासनाच्या पुढाला, सिंहासनाला मुजरा केला, सिंहासनावरची चादर ओढली, छातीला लावली आणि सांगितलं, शिवबा द्यायचंच म्हणतो ना बाळा, द्यायचंच म्हणतो ना, तर एकच दे, या महाराष्ट्राचं जे सिंहासन आहे ना, हे स्वराज्याचं जे सिंहासन आहे ना, त्याच्यावरचं चादर बदलण्याचं काम रोजचं या म्हाताऱ्याला दे, बाकी काहीच नको। आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्र घडला, बहरला, फुलला आणि शिवराया। आणि मित्रांनो, हे होती ओझर शिवजयंतीची, आमची शिवजयंतीचा राज्याभिषेक सोहळा आम्ही केलेला होता। तर ही छोटीशी त्याची क्लिप होती। आणि एवढ्या मोठ्या सेटवर, ह्या महानाट्याच्या सेटवर मला काम करण्याची संधी मिळणार आहे। सो बघूया, एक ऑडिशन आहे आज फर्स्ट डे, तो आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30। सो पटकनपैकी नाशिकला निघूया। ऍक्च्युली मी त्यांना कॉन्टॅक्ट केला, सो त्यांचा मला कॉल आला, मेसेज आला की 5 चालू होणार आहे, 8 आहे ऑडिशन, तुम्ही येऊ शकता। सो आम्ही चाललोय, मी आहे आणि जे छत्रपती होते जे तुम्ही क्लिपमध्ये बघितले, सो ते पण आम्ही दोघं चाललोय। सो बघूया जे काय असेल ते तुमच्यासोबत शेअर करतो। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याच्या पुढचे ब्लॉग्स पण बघा, कारण खूप जबरदस्त येणार आहे। चला पटकन ब्रेक घेऊया। सो गाईज, हे आहे श्रीकांत दादा आणि आम्ही दोघं चाललोय। सो चला फायनली आत्ता मी आलेलो आहे ज्या ठिकाणी रिहर्सल आहे। सो जे सेट आहे ते बाहेर तिकडं आहे मोदी ग्राउंडवर। सो चला बघूया, ह्या ठिकाणी आपण शूट्स काढूया, जाऊया। ऑडिशन झालेलं आहे, म्हणजे ऑडिशन जे रिहर्सल होती खूप सुंदर झालं आणि सांगतो तुम्हाला घरी गेल्यावर। सो आत्ता आम्ही आलो आहे इथं नाशिकला, बुधा हलवाई खूप फेमस आहे। सो याची त्यांची जिलेबी आणि त्यांचं एक दुकान फार जुनं आहे, तुम्ही बघू शकता, प्युअर जिलेबी असती। सो जिलेबी आली आपली, लेट्स ट्राय इट, तुम्हाला सांगतो कशी वाटते। एक नंबर आहे जिलेबी, एक नंबर लागते, बाकी यांचा ॲम्बियन्स बघा, डायरेक्ट रोड दिसतो इथं बसल्यानंतर, एन्जॉय करायचा रोडचा व्ह्यू।